अरबों उम्मीदों को कुछ यूं संभाला उसने, जीत का जज्बा रखा और फेंक दिया भाला उसने। मेहनत के दम पर सफलता को भेद दिया उसने, तीव्र गति से भाला फेंककर इतिहास को छेद दिया उसने। टोक्यो ऑलिम्पिक मध्ये सर्वोत्तम भाला फेक करत नीरज चोपड़ा ने अंतिम फेरीत आपले स्थान निर्माण करून भारताचे प्रतिनिधित्व केले आणि त्याने सुवर्ण पदक जिंकले। त्यामुळे इतिहासाच्या पानावर त्याचे आणि भारताचे नाव नोंदवले गेले। त्याने अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात 87.58 मीटर अंतर फेकून विक्रम केला, ज्याला कोणीही मागे टाकू शकले नाही। भाला फेक नीरज चोपड़ाचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी भारताच्या हरियाणा राज्यातील पानीपत शहरात झाला। नीरज चोपड़ाच्या वडिलांचे नाव सतीश कुमार आणि आईचे नाव सरोज देवी आहे। नीरज चोपड़ाला दोन बहिणी आहेत। भाला फेक खेळाडू नीरज चोपड़ाचे वडील हरियाणा राज्यातील पानीपत जिल्ह्यातील खंदारा या छोट्याशा खेड्यातील शेतकरी आहेत, तर त्यांची आई गृहिणी आहे। नीरज चोपड़ाला एकूण 5 भावंडे आहेत, त्यापैकी हा सर्वात मोठा आहे। भाला फेक खेळाडू नीरज चोपड़ा याने आपले प्राथमिक शिक्षण हरियाणामधून केले। सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नीरज चोपड़ा बीबीए महाविद्यालयात दाखल झाला आणि तेथून त्याने ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली। सुरुवातीच्या काळात स्थानिक मुलांनी त्याला लहानपणाच्या लठ्ठपणाबद्दल छेडल्यानंतर चोपड़ाच्या वडिलांनी त्याला व्यायामशाळेत दाखल केले। नंतर त्याला पानीपतच्या एका जिममध्ये दाखल करण्यात आले। तेथे असताना त्यांनी जवळच्या पानीपत स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया सेंटरलाही भेट दिली, जिथे भाला फेकणारा जयवीर चौधरीने त्याच्या सुरुवातीच्या प्रतिभेला ओळखले। चोपड़ाची प्रशिक्षणाशिवाय 40 मीटर थ्रो साध्य करण्याच्या क्षमतेने निरीक्षण करून आणि त्याचे ड्राइव्हने प्रभावित होऊन चौधरी त्यांचे पहिले प्रशिक्षक बनले। एका वर्षासाठी चौधरींच्या प्रशिक्षणानंतर 13 वर्षीय चोपड़ाला त्याच्या घरापासून 4 तासांच्या अंतरावर पंचकुलातील जाऊ देवीलाल क्रीडा संकुलात दाखल करण्यात आले। क्रीडा संकुल तेव्हा कृत्रिम धावपट्टू असलेल्या हरियाणा राज्यातील फक्त 2 सुविधांपैकी एक होता। तेथे त्याने प्रशिक्षक नसीब अहमद यांच्याकडे प्रशिक्षण घेतले, ज्याने त्यांना भालापेकसह लांब पल्ल्याच्या धावण्याचे प्रशिक्षण दिले। सुरुवातीला ताऊ देवी येथे असताना त्याने साधारणपणे सुमारे 55 मीटर थ्रो गाठले। भालाफेक खेळाडू नीरज चोपड़ाने वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी भाला फेकण्यास सुरुवात केली। त्याचे प्रशिक्षण आणखी मजबूत करण्यासाठी नीरज चोपड़ाने 2016 एक विक्रम प्राप्त केला, जो त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरला। नीरज चोपड़ाने 2014 स्वतःसाठी भाला खरेदी केला, ज्याची किंमत 7000 होती। यानंतर नीरज चोपड़ाने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यास 1 लाखाचा भाला खरेदी केला। 2017 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोपड़ाने 50.23 मीटर अंतरावर भाला फेकून सामना जिंकला होता। त्याच वर्षी त्याने IAAF डायमंड लीग स्पर्धेत भाग घेतला, ज्यामध्ये तो 7व्या स्थानावर होता। यानंतर नीरज चोपड़ाने आपले कोच सोबत खूप कठोर परीक्षण सुरू केले आणि त्यानंतर त्याने नवीन विक्रम प्रस्थापित केले। नीरज चोपड़ाच्या प्रशिक्षकाचे नाव वेहोन आहे। जर्मनीचे पेशेवर माजी भाल फेकपटू त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतल्यानंतरच नीरज चोपड़ा इतकी चांगली कामगिरी करत आहे। 2012 लखनऊ येथे आयोजित 16 वर्षाखालील नॅशनल ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोपड़ाने 68.46 मीटर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले होते। नॅशनल यूथ चॅम्पियन स्पर्धेत नीरज चोपड़ाने 2013 दुसरे स्थान मिळवले होते आणि त्यानंतर त्याने IAAF वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिप स्पर्धेतही स्थान मिळवले। नीरज चोपड़ाने इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपमध्ये 91.0 मीटर थ्रोसह वयोगटातील विक्रम मोडला। ही स्पर्धा 2015 आयोजित करण्यात आली होती। नीरज चोपड़ाने 2016 ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 86.48 मीटर भाला फेकून नवा विक्रम स्थापित केला होता आणि सुवर्णपदकही जिंकले होते। 2016 नीरज चोपड़ाने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या फेरीत 82.23 मीटर थ्रो फेकून सुवर्णपदक जिंकले। 2018 गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत नीरज चोपड़ाने 86.47 मीटर भाला फेकून आणखी एक सुवर्णपदक जिंकले। 2018 नीरज चोपड़ाने जकार्ता एशियन गेम मध्ये 88.06 मीटर भाला फेकले आणि सुवर्णपदक जिंकून भारताला गौरव मिळवून दिला। आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा नीरज चोपड़ा हा पहिला भारतीय भाला फेकपटू आहे। याशिवाय याच वर्षी एशियन गेम आणि कॉमनवेल्थ गेम मध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोपड़ा दुसरा खेळाडू आहे। यापूर्वी 1958 हा विक्रम मिल्खा सिंग यांनी केला होता। 7 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 4:30 अंतिम सामना झाला। या सामन्यात नीरजने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आणि भारताच्या इतिहासाच्या पानांमध्ये त्याचे नाव नोंदवले आहे।
त्याने अंतिम सामन्यात 6 फेऱ्यांपैकी पहिल्या 2 फेऱ्यांमध्ये 87.58 च्या सर्वोच्च अंतराचा विक्रम प्राप्त केला होता, जो पुढील फेऱ्यांमध्ये कोणताही खेळाडू तोडू शकला नाही। आणि शेवटची नीरजची स्थिती पहिल्या क्रमांकावर राहिली आणि त्याने सुवर्णपदक पटकावले। भालाफेक खेळाडू नीरज चोपड़ाने बुधवार दिनांक 4 ऑगस्ट 2021 टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश केला। नीरज चोप्रा 86.65 मीटरच्या प्रयत्नात पात्र ठरला, ऑलिम्पिक फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला। यामुळे देशाला नीरज चोप्राकडून सुवर्णपदकाची आशा होती आणि ती आशा नीरज चोपड़ाने उत्तमरित्या पार पाडली। नीरज चोपड़ाचे सध्याचे वर्ल्ड रँकिंग जेवलिन थ्रोमध्ये 4थे आहे। याशिवाय त्याने अनेक पदके आणि पुरस्कारही जिंकले आहेत। अशा या खेळाडूचा सर्व भारतीयांना अभिमानच आहे। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। थँक्यू सो मच।